नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मागील पाठामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण बिन हातच्याची बेरीज पाहिली होती। बिन हातच्याची बेरीज आता आपण काय पाहणार आहे तर बिन हातच्याची वजाबाकी। बिन हातच्याची वजाबाकी लक्षात ठेवा। आता बेरीज आणि वजाबाकी हे आपण पहिलीपासून शिकलो, मिळवणे आणि घालवणे। बेरीज म्हणजे मिळवणे, वजाबाकी म्हणजे घालवणे। अशा पद्धतीने बिन हातच्याची वजाबाकी आपण या ठिकाणी पाहणार आहे। आता साधं तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो। तुम्ही काय तुमच्या घरामध्ये पैसे पाहता, तर मी या ठिकाणी तुम्हाला पैसे दाखवतो। साधे दोन मोठ्या नोटा दाखवतो, पुस्तकं देखील आहेत। ही एक शंभराची नोट आहे आणि ही दुसरी शंभराची नोट आहे, लक्षात घ्या। ह्या दोन नोटा आहेत, ह्या दोन नोटा आहेत। आपल्याला पैसे म्हणजे लगेच समजतं, दुसरं उदाहरण समजत नाही, पण पैसे लगेच समजतं, लक्षात ठेवा। तर ह्या दोन नोटा आहेत शंभराच्या, हे एक शंभर आणि एक शंभर, किती रुपये झाले? 200 रुपये झाले। किती रुपये झाले माझ्याजवळ? 200 झाले। एक नोट मी एक नोट पिंटूला अमितला दिली, आता माझ्याकडे किती राहिले? एकच नोट राहिले, म्हणजे 100 रुपये राहिले, म्हणजे गेले 100 माझ्याकडून गेले, कमी झाले। याला काय म्हणतो आपण? वजाबाकी म्हणतो, लक्षात घ्या। याला काय म्हणतो आपण? वजाबाकी। तुम्हाला एकदा पैसे का दाखवले? तर पैसे आपण लगेच समजतात, आपल्या हातामध्ये सर्वात जास्त पैसे असतात, म्हणून पैसे हे दाखवलं, लक्षात घ्या। आता माझ्याकडे सांगतो, मी एक नोट अमितला दिली आणि ही दुसरी नोट सुमितला दिली, पैसेच संपले माझ्याकडे, म्हणजे 0। एकाला 100 दिले, एकाला 100 दिले, 200 रुपये संपले, म्हणजे गेले, कमी झाले। माझ्याकडे किती पैसे राहिले? 0 पैसे राहिले। अशा पद्धतीनं आपल्याला गणित शिकता येतं। घालवले म्हणजे वजाबाकी, लक्षात घ्या। आता वजाबाकी करत असताना तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की तुम्ही बाबांनो, तुम्ही या ठिकाणी 12 अधिक 17 संख्यांची खाली संख्या खालीवर झाल्या तरी चालतात, लक्षात ठेवा बेरीजमध्ये। पण हेच वजाबाकीमध्ये चालत नाही। 12 वजा 17 वजाबाकी करता येत नाही, कारण मोठी संख्या खाली आलेली आहे आणि लहान संख्या वरती गेलेली आहे, त्यामुळे वजाबाकी होत नाही। साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, तोंडात जर लाडू घालायचा असेल तर आपल्याला तोंड मोठं करावं लागतं। वजाबाकी करताना आम्ही तुम्हाला मागे सांगितलं होतं, किंवा तो लाडू फोडावा लागतो, म्हणजे मोठा लाडू आपल्यात बसत नाही। तसं मोठी संख्या ही मोठी संख्या लहान संख्येतून जात नाही, त्यासाठी काय करावं लागतं की मोठी संख्या वरती घ्यावी लागते। मोठी संख्या काय करावं लागते? वरती घ्यावी लागते, आणि मग लहान संख्या खाली, किंवा लहान लाडू करावा लागतो आणि मग आपल्या तोंडात घालावा लागतो। मोठा लाडू आपल्या तोंडात जात नाही, हाय अशा संपर्श आपल्या तोंडात जात नाही, आहे असा पिवळा आपल्या तोंडात जात नाही, आपण तो कापतो। म्हणून लक्षात ठेवा की नेहमी वजाबाकी देखील करताना मोठी संख्येवरती घ्यायची। बेरजेला चालतो, लक्षात ठेवा, पण वजाबाकीला चालत नाही। तर अशा पद्धतीने आपण बिन हातच्याची वजाबाकी आपण काय करायची आता पाहायची आहे, बघायची आहे। सुरुवातीला आपण काय करू की दोन अंकी संख्या पाहू। दोन अंकी संख्या ज्या पद्धतीने पुस्तकात दिलेत त्या पद्धतीने घेऊ आपण या ठिकाणी। 25 वजा 12 वजाबाकी देखील करताना एककाच्या खाली एककच आला पाहिजे, दशकाच्या खाली दशकच आला पाहिजे, लक्षात ठेवा। एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक, तरच तुमची वजाबाकी बरोबर येते, लक्षात ठेवा। आता हे दोन दशक आहे, हा एक दशक आहे, 5 एकक आहेत, 2 एकक आहे। वरची संख्या मोठी आहे, मोरची संख्या मोठी आहे, त्या वजाबाकी करायला आपल्याला काहीच त्रास नाही, आपोआप वजाबाकी आपल्याला सहजरित्या करता येते, लक्षात ठेवा, सहजरित्या करता येते। सोपं उदाहरण आहे, या ठिकाणी 1 2 3 4 5 5 एकक घेतलेच आपल्या ठिकाणी, त्यातून 2 एकक हरवायचे आहे, हरवा आपण। 1 2 एकक गेले, उरले 1 2 3 एकक, म्हणजे 5 मधून 2 गेले, खालची संख्या घालवायची आपल्याला, लक्षात ठेवा, 5 मधून 2 गेले, 3 मधून। आता ह्या दोन्हीतून 1 गेला, ते पण करून बघू आपण। 1 2 हा 1 गेला, उरला किती? 1, म्हणजे उत्तर आलं 13। उत्तर किती आलं? 13। अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे? बिन हातच्याची वजाबाकी करायची आहे। हे झालं दोन अंकी संख्या। 3 अंकी संख्या देखील लक्षात ठेवा,
तीन अंकी संख्या देखील करताना तोच नियम आहे। कोणता नियम आहे? एक संख्या जो आपण या ठिकाणी पुस्तकात दिलेली पुस्तक उदाहरण दिलेलं आहे लक्षात ठेवा, ती नंतर बघू आपण, पण आता लक्षात ठेवा की साधी संख्या घेऊ आपण। कोणती संख्या घ्यायची या ठिकाणी घेऊ? चला 654 654 वजा हे वजाबाकी चिन्ह आहे, आपण मगाशी आधीच चिन्ह बघितलं तसं हे वजाबाकी चिन्ह आहे लक्षात ठेवा। 654 वजा 200 654 वजा 200 आता यांच्याकडे वजाबाकी करायची, यांची काय करायची? तीन अंकी संख्येची वजाबाकी करायची। सोपा आहे, मांडणी आपण घोषित करायची। काय करायचं लक्षात ठेवा? तुम्ही मांडणी त्या संख्येची मांडणी अगोदर व्यवस्थितपणे करायची। तुम्ही जर मांडणी व्यवस्थितपणे केला तर तुम्हाला कसल्याही प्रकारची वजाबाकी करायला अडचण येत नाही, गडबड करायची नाही मांडणी करताना। चला करू, मांडणी करू आपण या ठिकाणी बघा। तर मांडणी कशी करायची बघा, एक दशक शतक। चला मांडणी करू, मोठी संख्या काय करायची आपण? वरती घ्यायची 654 वजा 200 654 वजा 200। आता या ठिकाणी वजाबाकी करत असताना पहा, एककाच्या घरात आपण एकक मांडलेले आहे 4 आणि 0, दशकाच्या घरात दशक मांडलेले आहे 5 आणि 0, शतकाच्या घरात 6 आणि 2। आता मांडणी बरोबर की वजाबाकी करू, वजाबाकी करू, वजाबाकी म्हणजे घालवणे देणे किंवा कमी करणे। तर 4 वरून 0 गेला, खाली संख्याच नाही अंकच नाही, खाली एकाच्या घरात 0 आहे, म्हणून 4 वरून 0 गेला आहे तसे 4 गेला पक्षात। संख्या कोणती गेली का? नाही, माझ्याकडे 100 रुपये आहेत, मी 100 रुपये कुणाला दिले नाही, बाहेर किती उरले? 100च उरले, बरोबर आहे का? माझ्याकडे ही 100ची नोट आहे, ही मी कुणालाच दिली नाही, त्याचा 1 रुपया दिला नाही, 5 रुपये दिले नाही, 10 रुपये दिले नाही, 90 रुपये दिले नाही, त्यामुळं काहीच दिलं नाही, त्यामुळे जशी नोट आहे तशी माझ्याकडे राहिली की नाही, यातून काहीच गेलेलं नाही, म्हणून 4 आहे तसं राहिलं लक्षात ठेवा। 5 मधून देखील काही गेलेलं नाही, 5 आहे तशी, मात्र शतकामधून शतक या ठिकाणी आहे, 6 मधून 2 गेले, 4 उरले, 454 हे उत्तर आलं। अशा पद्धतीने तुम्हाला वजाबाकी देखील करताना जर तुम्ही एककाच्या खाली एक, दशकाच्या खाली दशक, शतकाच्या खाली शतक जर मांडला तर वजाबाकीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, वजाबाकी करणं अगदी सुसूचित होतं लक्षात ठेवा, अगदी सोपं होतं, गडबड करायची नाही। तुम्ही जर अशा पद्धतीने जर अंक मांडले वजाबाकी करत असताना गडबडीमध्ये 654 वजा 200 तर वजाबाकी तुमची येणार नाही लक्षात ठेवा, कारण तुमची मांडणी चुकलेली आहे, वजाबाकी तुमची येणार नाही, कारण हा तुम्ही हजाराच्या घरात घेतला, तुम्हा चुकून तुम्ही असं केलं गडबडी जो करता तुलं 200 वजा 654 आणि काही करता 4, 5 आणि 8 यांची बेरीज करतात लक्षात, वजाबाकी करत नाही, अशी मुलं करतात। म्हणून लक्षात ठेवा की मांडणी व्यवस्थित केली पाहिजे। मांडणी म्हणजे काय? वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायची की मोठी संख्या वरती लिहायची आणि छोटी संख्या खाली लिहायची, तेव्हाच तुमची वजाबाकी बरोबर येईल। अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकातील उदाहरणं सोडवायचे आहे। तुम्हाला जर हा पाठ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।